हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण वाटाणा भात पाहणार आहोत. अगदी झटपट होणार आहे. वाटाणे मी आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे हिरवे वाटाणे आहेत, फ्रोझन वाटाणे नाही आहेत. हे स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता आपण याचा भात करणार आहोत. खूप जास्त सोप्या पद्धतीने, अगदी झटपट होणारा, कसलेही वाटण घाटण न काढता, तरीही खूप रुचकर आणि चविष्ट. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे सगळ्यात आधी. लक्षात घ्या, कधीही कोणत्याही मसाले भाताला तेल घालताना थोडंसं जास्त घालायचं, अगदी खूप जास्त नाही. पण आता ही माझी पळी छोटी आहे आणि मी 3 पळ्यांच्या अंदाजे तेल घातलेलं आहे. आणि हा भात मी 4 माणसांसाठी करते, तर त्यानुसार तेल घातले मी. आता इथे तेजपत्ता खूप मोठा आहे म्हणून मी तुकडा करून घेतलेला आहे, त्याच्यामधनं असा कट केलेला आहे त्याला. आणि 1 दालचिनी घातलेली आहे. खडे मसाले तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते सगळे तुम्ही घातलेत तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतरनं 1 मोठा कांदा उभा कट करून घेतलेला आहे, तो घालूया आपण यामध्ये. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि कधीकधी खूप कंटाळा येतो ना आपल्याला, मसाले भात खावासा वाटतो आहे, पण मसाले भाताचा खूप तामझाम असतो. तसं पाहिलं तर बरेचसं वाटण घाटण वगैरे काढलं की मग मसाले भात खूपच छान होतो. पण ज्यावेळेस खूप असा खाऊशी वाटतो आहे पण करायचा कंटाळा पण आलेला आहे, त्यावेळेस ही पद्धत अगदीच तुम्ही वापरू शकता. खूप झटपट होणारी पद्धत आहे. तर पाहू शकता आता कांदा आपला बऱ्यापैकी असा फ्राय झालेला आहे. असा छान मऊ होऊन द्यायचा कांदा, खूप गोल्डन करायचा नाही आहे. कांदा मऊ झाला की त्यामध्ये लगेचच टोमॅटो ॲड करायचा आहे. इथे मी 1.5 टोमॅटो घेतलेला आहे. मसाले भातासाठी शक्यतो टोमॅटो थोडा जास्त वापरायचा, म्हणजे मग भात थोडा खायला छान लागतो. आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मी टोमॅटो परतून घेते आहे, तोपर्यंत तुम्ही नक्कीच व्हिडिओला 1 लाईक करून घ्या. नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. आता इथे रेडीमेड अद्रक लसणाची पेस्ट होती, तीच घातलेली आहे मी. जर तुमच्याकडे अद्रक लसणाची पेस्ट नसेल आणि तुम्हाला मिक्सरच्या भांड्याला हातही लावायचा नसेल, तर लसूण ठेचून घ्या आणि अद्रक किसून घ्या तरीसुद्धा चालतं. कांदा टोमॅटो छान मऊ झाला की मग त्यामध्ये अद्रक लसूण टाकून छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला. हे छान सगळं परतलं गेलं की त्यामध्ये जे आपले वाटाणे ते घालून घेऊया आणि तेसुद्धा तेलावरती छान परतवून घेऊयात. खूप जास्त वेळ परतत बसायची गरज नाही आहे, 1/2 मिनटं परतला तरी खूप झालं. त्यानंतर आपण सुके मसाले ॲड करूयात. आता यामध्ये हळद घातली आहे सगळ्यात आधी. त्यानंतरनं गरम मसाला घालणार आहे मी. मसालेसुद्धा बेसिक वापरणार आहे. लाल तिखट तिखटासाठी घातलेले आणि इथे थोडीशी बेडगी मिरची पावडर घातली आहे भाताला रंग येण्यासाठी. तुम्ही पाहिलं असेल तर खूपच बेसिक मसाले वापरलेत. जर गरम मसाला नसेल तुमच्याकडे तर बिर्याणी मसाला घाला किंवा मटण मसाला घाला. कोणताही खडे मसाल्याची पावडर घातलीत तरीसुद्धा चालू शकतं. आता हे मसाले पुन्हा तेलावरती 1/2 मिनटं किंवा 1 मिनटं जेवढा तुमच्याकडे वेळ असेल तसं छान परतवून घ्या. कमीत कमी 1-1.5 मिनटं परतला तर मग खूप छान टेस्ट येते. वाटाणा मसाल्यांसोबत छान परतला गेला पाहिजे. त्यानंतर ना आता हे धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते घालून घेऊया आपण. इथे मी 3 ते 4 माणसांसाठी भात करते, तर त्या अंदाजे मी तांदूळ घेतलेले. तुम्हाला जितके तांदूळ घ्यायचेत, म्हणजे जेवढ्या माणसांसाठी भात करताय त्या अंदाजे तुम्ही तांदूळ घ्या आणि तांदळाच्या 2x पाणी घाला. म्हणजे जर 1 ग्लास तांदूळ आहे तर 2 ग्लास पाणी घालायचं आहे असा अंदाज तुम्हाला माहीत पाहिजे. आता हे तांदूळ आपण टाकल्यानंतरनं कधीही तांदूळ टाकल्यावरती लगेचच पाणी घालायचं नाही. कमीत कमी 1-2 मिनटं हा तांदूळ पुन्हा ह्या सगळ्या मसाल्यांसोबत वाटाण्यासोबत छान परतवून घ्यायचा. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरच हा छान 1-1.5 मिनटं 2 मिनटं छान परतवून घेऊया. आता इथे चवीनुसार मीठ घालून घेते मी. मीठ घालून घेतल्यानंतरसुद्धा पुन्हा हा भात तांदूळ सगळा एकत्र असं हलवून घ्यायचं आहे. खूप बारीक सारीक टिप्स सांगते, खूप बारकाईने प्रत्येक गोष्ट सांगत असते, त्यामुळे नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आता इथे पाणी ॲड केलेलं आहे मी. जितका तांदूळ आहे त्याच्या 2x पाणी घातलेलं आहे.
पाणी गरम करूनच घ्या. अगदी उकळी काढलेलं नसेल तरी चालेल, पण खूप थंड न घालता किंवा रूम टेम्परेचरवरचं न घालता कोमट किंवा गरम जेवढं शक्य होईल तेवढं गरमच पाणी घाला, कारण की मग भात शिजायला लवकर मदत होते आणि परफेक्ट होतो आपला भात. आता झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊयात आपण कुकरच्या. 3 शिट्ट्यांमध्ये भात अगदी व्यवस्थित शिजला जातो. तुम्ही पाहू शकता आपला मसाले भात मस्त झालेला आहे. कुकरच्या शिट्टी वर करून पाहायची, स्टीम गेली ना संपूर्ण की मगच झाकण ओपन करायचं आणि गरम असतानाच थोडासा असा हलवून घ्यायचा, म्हणजे मग भात छान मोकळा फडफडीत होतो आणि खायलासुद्धा तितकाच छान लागतो. बरं, हा तांदूळ कोणता वापरला आहे तुम्ही म्हणाल तर मोगरा बासमती तांदूळ आहे. तुमच्याकडे जो कोणता तांदूळ अवेलेबल असेल त्याचा तुम्ही करू शकता. इंद्रायणीचे तांदूळ घेत असाल तर पाणी थोडं कमी घाला. मला तरी वाटतं बऱ्यापैकी मी तुम्हाला सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. आणि शेवटी वरतून कोथिंबीर घालायला विसरू नका. मी व्हिडिओ संपवल्यानंतर न कोथिंबीर घातली, माझ्या लक्षात नाही आलं त्यामुळे, पण नक्कीच वरतून कोथिंबीरसुद्धा घाला. तर चला आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात, त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. बाय, थँक्यू.